read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाचा आपण परिचय करून घेत आहोत. दिवस 13वा, काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका. सर मुलांना प्रश्न विचारतात, तुम्हाला टीव्ही पाहायला, गप्पा मारायला, खेळायला आवडते का? मुलं म्हणतात, हो सर, आम्हाला खूप आवडतं. त्यावेळी सर त्यांना म्हणतात, यामध्ये गैर असं काहीच नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाचं काय, त्यासाठी वेळ आपण कुठून काढणार? तो न ध्येयासाठी वेळ न देता जर आपण टी व्ही, गप्पा मारणे यामध्ये जर वेळ घालवला तर आपण ध्येयापर्यंत पोहोचू का? म्हणजे हे जे आहेत हे आपल्या ध्येयपूर्तीमधील अडथळे आहेत. आणि तासन तास जर आपण याच गोष्टी केल्या तर मग बाकीच्या गोष्टींना वेळ कधी देणार? वाचन कधी करणार? निसर्ग कधी बघणार? माणसांमध्ये मिसळून माणसं वाचणार कधी? टी व्ही, मोबाईल आपल्याला जागचे हलू देत नाहीत. गप्पा झोप तर आपल्याला खूपच प्रिय. गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर वेळ कसा आणि कुठे जातो काहीच समजत नाही. खेळ दिवसभर, खेळ आरोग्यासाठी चांगले आहेत, आवश्यक आहेत. खेळामध्ये करिअर आपण करू शकतो. पण जर आपण विचार केला तर क्रिकेट टीममध्ये किती लोक आहेत, म्हणजे किती जणांना करिअरची संधी मिळेल, हा विचार आपण केला पाहिजे. आणि खरोखरच आपल्यामध्ये ते गुण असतीलच, म्हणजे क्रिकेटची आवड आहे, क्रिकेट उत्तम खेळत असेल तर ते स्वप्न बघायला काही हरकत नाही. पण जर हे गुण नसतील तर अभ्यासाकडे वळलेले बरे नाही का? आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे पण मला थांबता येणार नाही कारण मला माझं ध्येय गाठायचं आहे. या ओळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या टेबलावर लिहून ठेवलेल्या होत्या. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण आत्ता ठरवलं पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीला वेळ किती दिला पाहिजे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत परंतु आपल्या प्रगतीमध्ये त्या अडथळे आहेत तर त्या गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात. करमणुकीचं स्थान मनाला तजेला देण्यापुरतं असावं. मी तर असं म्हणेन की ध्येयप्राप्तीच्या कामामध्येच जर आपल्याला आनंद मिळाला तर ते उत्तम. तानाजी मालुसरेंनी मुलाचं लग्न मागं ठेवलं आणि अगोदर कोंढाणा किल्ला जिंकायचं ठरवलं. लक्ष्मीबाई पाटील यांनी 90 तोळे सोनं रयत शिक्षण संस्थेसाठी दिलं. बाबा आमटेंना काय कमी होतं? उपनगराध्यक्ष आणि वकील होते ते. पण त्यांना साधनाताईंची साथ मिळाली आणि त्यांनी महारोग्यांसाठी काम केलं. प्रकाश आमटे अभयवंग आदिवासी बनून आदिवासींसाठी काम करत आहेत. महात्मा गांधींना उत्तम कपडे मिळू शकले नसते का? पण नाही, त्यांनी स्वतः ठरवलं की जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला, भारताच्या प्रत्येक नागरिकाला कपडे मिळणार नाही तोपर्यंत मी साधे कपडे वापरेन. म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी यांनी त्याग केला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पायामध्ये चप्पल नव्हती पण रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. ज्यावेळी इंग्लंड अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकायला होते त्यावेळी त्यांना मौजमजा करता आली नसती का? पण नाही, त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केला. म्हणजेच काही मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी टाळायला हव्यात. साने गुरुजी म्हणतात, स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते
पवित्र होण्यासाठी स्वतःला जाळून घ्यावे लागते आणि अंकुर फुटण्यासाठी स्वतःला गाडून घ्यावे लागते. आणि म्हणूनच आपल्या ध्येयाच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण बाजूला सारल्या पाहिजे. एक ग्रीक तत्वज्ञ म्हणतो की अगोदर आपल्याला काय करायचं नाही ते निश्चित करा, मग तुम्हाला आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. स्वातंत्र्य मिळवताना ज्या व्यक्तींनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे तर त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक आहे आणि आपण त्याचे वारसदार आहोत. किती मातांनी आपले पुत्र, किती बायकांनी आपलं कुंकू, तर काहींनी आपले भाऊ गमावले. मग आपण सुद्धा या आपल्या देशासाठी काहीतरी करायला नको का? म्हणून जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर ध्येय गाठण्यासाठी आपल्या आयुष्यातली जी करमणूक आहे ती करमणूक बाजूला ठेवली पाहिजे. कारण काही मिळवण्यासाठी, मग सगळे मुलं म्हणतात, काही टाळायला हवे. हे सगळं करताना तुम्हाला कंटाळा येईल, त्रास वाटेल, मग यासाठी तुम्ही चांगले छंद जोपासायला हवेत. याविषयीची माहिती आपण उद्या घेऊया. धन्यवाद.